श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शहराच्या बाहेरील गावांना जोडणाऱ्या 17 रस्त्यांची कामे जोरदार सुरू आहेत. यामुळे शहराच्या विकासात भर पडली असली तरीही मुख्य पेठेतील आणि प्रमुख व्यापारी वर्ग असलेल्या गावांमध्ये मात्र दुकानदार आणि ग्राहक यांना धुळीपासून अजूनही मुक्तता मिळत नसल्याची खंत व्यक्त होते. याविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुहास कुलकर्णी यांनी. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शहराच्या बाहेरील गावांना जोडणाऱ्या 17 रस्त्यांची कामे जोरदार चालू आहेत. यामुळे शहराच्या विकासात भर पडली असली तरी मुख्य पेठेतील आणि प्रमुख व्यापारी वर्ग असलेल्या गावामध्ये मात्र दुकानदार आणि ग्राहक यांना धुळीपासून अजूनही मुक्तता मिळाली नसल्याची खंत आहे. श्रीगोंद्याची बाजारपेठ मानली जाणारी रविवार पेठ मेन रोड या ठिकाणी अनेक दुकानदार आपल्या रोजीरोटीचा व्यवसाय करतात. मात्र रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि धुळीचे साम्राज्य याने ते त्रस्त झालेत. जसे बाहेरील रस्ते झाले त्याचप्रमाणे गावातील रस्ते कधी होणार हाच प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत. या दोन पेठेमध्ये नवीन पाईपलाईनचे देखील काम झाले आहे. मात्र पाण्याची गळती होत असल्याने सर्व पाणी रस्त्यावर येऊन येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते लवकर होतीलही पण त्यांचा दर्जाकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी याआधी झालेले रस्ते फक्त बिले काढण्यासाठी झाले असल्याचे दिसतंय. याच धर्तीवर हे तकलादू काम होऊ नये अशी नागरिकांची अपेक्षा दिसून येते. मी प्रशांत उबाळे, श्रीगोंदा तालुका केमिस्ट असोसिएशनचा तालुका अध्यक्ष आहे. आज श्रीगोंदा शहरात जे रस्त्यांची जी कामं चाललेली आहेत, आज प्रामुख्याने श्रीगोंदा शहराबाहेरील सर्व रस्त्यांची कामं झालेली आहेत. परंतु ती कामं कशा प्रकारचे झालेले आहेत हे सुद्धा पाहण्यासाठी कोणी आज इच्छुक नाही. जरी बाहेरचा परिसर चकाचक वाटत असेल तरी अंतर्गत रस्ते ही तितकेच महत्त्वाचे आहेत. आज शिवाजी चौक ते शनी चौक हा जो मेन मुख्य बाजारपेठेतील जो रस्ता आहे जिथे नेहमी दिवसभर ग्राहकांची वर्दळ असते अशा गर्दीच्या ठिकाणचा रस्तासुद्धा आज बरेच वर्ष खराब अवस्थेत आहे. त्याकडेही लक्ष द्यायला कोणी तयार नाही. हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचं आहे. जरी बायपासचा रस्ता चांगला झालेला असला तरी शहरामध्ये दुकानदारांकडे वस्तू घेण्यासाठी ग्राहकांना नेहमी जावं लागतं. अशा ठिकाणचा रस्ता होणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते होली हॉस्पिटल हा महाराष्ट्र नागरी सुवर्ण उत्थान योजनेमध्ये रस्ता मंजूर झालेला असून देखील अजूनही त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. तरी पालिका प्रशासनाने ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांसाठी हे रस्ते अद्ययावत करण्यात यावेत अशी मी विनंती करतो. श्रीगोंदा शहरातील 17 रस्त्याचं काम चालू आहे. ते अत्यंत काम आहे तिथे चालू झालं. काम झालं आणि काम पूर्वतःकडे आहे. 17 रस्ते चकाचक झाले. पण श्रीगोंदा शहरातील जी मेन बाजारपेठ आहे, उदाहरणार्थ हे मेन रोड जे असेल, रविवार पेठ असेल, हे सर्व आणि भाजी मंडई जी असेल, हे अंतर्गत रस्ते हे कधी होणार? हे अंतर्गत रस्ते आणि सर्व इथलच्या नागरिकांना तिथं वावरत असताना खूप त्रास होतो. पण फक्त बाहेरचे रस्ते झाले आणि कोटी कोटीचा गप्पा आणि फक्त भूमिपूजनावर धडाका चालू आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? ही श्रीगोंदा शहरातील आम जनतेची एक कळकळीची विनंती आहे की फक्तच नाव मोठं आणि लक्षण खोटं असं न करता सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी या श्रीगोंदा शहरातील अंतर्गत रस्त्याकडे लक्ष द्यावे व ह्या आचारसंहिता लागण्याआधी हे कामाचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे. एवढंच मी श्रीगोंदा शिवसेना युवासेनेच्या वतीने एक सामान्य नागरिक म्हणून एक प्रशासनाला विनंती करतो की जे 17 रस्ते झाले तसंच श्रीगोंदा शहरसुद्धा आतून चकाचक झालं पाहिजे. तर रस्ते होतेत आणि रस्ते झाले की लगेच परत पाईपलाईन येते, परत उकराउकरी, परत चालू आणि परत टेंडर, परत हे तर हे चाललं आहे काय? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण की हे जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा हा हे फक्त ठेकेदाराच्या ह्याच्या आणि नेत्यांच्या फक्त टक्केवारीसाठी हे काय चालू आहे का हे सामान्य जनतेला कळलं पाहिजे. सी24साठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.